जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी त्या दिवशीच्या सभेमध्ये मी आपणा सर्वांना सांगितलं होतं की 28 तारीख आणि 29 तारखेला मी नाशिक शहरामध्ये आपण काय काय केलंय याची एक मला आपल्याला झलक दाखवायची होती। हे सगळं काम नाहीये, मी जे दाखवणार आहे ते सगळं काम नाहीये, एक झलक आहे। साधारणपणे वर्ष दीड वर्षापूर्वी, दोन वर्षापूर्वी, दीड वर्षापूर्वी सगळेजण तुटून पडले होते आपल्यावरती, एवढं नाशिक हातामध्ये दिलं तिकडे काय केलं। अरे काही जण तर फक्त सुपाऱ्या घेतल्यासारखे मागे असतात, इतर पक्षांना विचारणार नाहीत ते। इतर पक्षांना कधी ही गोष्ट विचारली जात नाही की तुम्ही इतक्या वर्षामध्ये काय केलं। आणि आज नाशिकमध्ये ज्या वेळेला ही सगळ्या प्रकारची कामं एक एक दिसायला लागली, दिसायला लागल्यावरती आता काय बोलायची कोणाची विषाद नाही, आता कोण नाही बोलत। अनेक लोक आले, कल्याण डोंबिवलीकरांना गेली 20-20 वर्ष, त्याच गोष्टी सांगतायत, त्याच गोष्टी सांगतायत, गेल्या जाहीरनाम्यातल्या गोष्टी आज पण वाचून दाखवतायत की आम्ही तुम्हाला तारांगण देऊ, आम्ही तुम्हाला मत्स्यालय देऊ, माशांबरोबर आतमध्ये पोहा थोड्या वेळ, आम्ही तुम्हाला हे देऊ, आम्ही तुम्हाला ते देऊ। 20 वर्ष, 20 वर्षाचा कालावधी कशाला म्हणतात 20 वर्ष? मी त्या हिशोबा सभेमध्ये सांगितलं 20 वर्ष म्हणजे एक पिढी। इथे आलेल्या अनेकांना ज्यांचे लग्न झाले, ज्यांना मुलं आहेत, त्यांना कळू शकतं की आपला एक लहान मुलगा एवढासा असतो आपल्या समोर, एवढंसं तान असतं, म्हणता 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 मोठा होतो आणि 20 वर्षाचा तो एक पिढी, एक माझा मुलगा मोठा झाला म्हणजे आपण काय म्हणतो एक पिढी। 20 वर्ष हातामध्ये सत्ता देऊन ही इतकी चांगली मोठी दोन शहरं ज्याची प्रगती व्हायच्या ऐवजी ज्याची वाट लावली या लोकांनी, येथील त्या सगळ्या कामांमध्ये फक्त पैसे खात राहायचे। म्हणजे मला जो कळलेला आकडा, गेल्या 20 वर्षामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे केंद्र सरकारकडनं, राज्य सरकारकडनं आणि इथून कर रूपाने जवळपास 15,000 कोटी रुपये आले। 15,000 कोटी रुपये कुठे गेले? तुम्ही असेच 20 वर्षामध्ये आत्ता 2-3 रस्ते दाखवतायत की जे आम्ही काँक्रीटचे केले म्हणून सांगतायत, काँक्रीटचे केले 20 वर्षात। आणि म्हणून मी आता फक्त थोडक्यात मी आपल्याला एक इथे समोर स्लाइडचं प्रेझेंटेशन करणार आहे। मला नाही वाटत भारताच्या इतिहासामध्ये आपण केलेल्या कामाचं जाहीर सभेमध्ये अशा प्रकारचं प्रेझेंटेशन केलेलं, मला असं वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पहिला पक्ष असेल। कारण बाकीचे काही सांगू शकत नाहीत, बाकीचे काही दाखवू शकत नाहीत, बाकीचे बोलू शकत नाहीत, म्हणून होर्डिंग लावायची। काय होर्डिंग लावायची? कामं दाखवूच शकत नाहीत, मग सांगायचं एक मत बाळासाहेबांना। वा रे वा, जर या कल्याण डोंबिवलीमध्ये जर समजा चांगले दिवस असते आले असते, चांगलं जर कल्याण डोंबिवली शहर जर समजा उभी राहिली असती, टुमदार झाली असती, मत मागायची गरज लागली नसती, माननीय बाळासाहेबांच्याच आत्म्याला शांती मिळाली असती की नाही नाही मतदान तुम्ही केलं, या लोकांनी उत्तम काम केलं। पण काम करायचं नाही आणि आज माननीय बाळासाहेबांच्या नावावरती मतं मागत बसायची आणि होर्डिंग लावायची,
आणि हेच परत तुमच्या समोर आलेत निधड्या छातीने. अजून थोडी वाट लावायला 5 वर्ष द्या की हे याकडे फिरतायत. कल्याण डोंबिवलीकर या लोकांना आता परत पाठिंबा देणार आहेत, या लोकांना मतदान करणार आहेत. आणि म्हणून मी त्या दिवशी विचार केला की बाबा जी काही थोडी बहुत जी काही कामं झाली आहेत, बरीच कामं झाली आहेत, बरीच कामं व्हायची आहेत, बरीच कामं सुरू आहेत नाशिकमध्ये. आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडले होते की बाबा नक्की नाशिकमध्ये काय चाललंय, कारण ज्या प्रकारचा प्रचार सुरू होता की बाबा यांच्या हातामध्ये दिल्यावरती खरंच कामं होत आहेत का नाही होत आहेत. माझे इथे तरुण बांधव भगिनी इथे सगळे आहेत, त्यांनाही हा प्रश्न पडला असेल की बाबा काय नक्की काय होत आहे. आणि म्हणून त्याचा थोडक्यात लेखाजोखा मी आपल्यासमोर आज इथे सादर करणार आहे. एक भाषण ही एक वेगळी गोष्ट असते आणि अशा प्रकारचं एक प्रेझेंटेशन याला जरा थोडंसं तुम्हाला लक्षपूर्वक बघावं लागतं. पण आपल्या कल्याण डोंबिवलीत काय नाही आहे इथे जाहिरातीच्या ज्याला चालू होतं त्याला मी मला एक जण विचार होते आपण जाहिरातीच्या लाईन्स काय टाकायच्या. मी म्हटलं टाका, म्हटलं 3.5 वर्षामध्ये नाशिकमध्ये जे नव्हतं ते आम्ही उभं करण्याचा प्रयत्न करतोय, किंबहुना काही ठिकाणी केलेलं आहे. आणि कल्याण डोंबिवलीमध्ये जे होतं त्याचं नव्हतं करून टाकलं या लोकांनी. आणि म्हणून थोडक्यात आपल्याला ही इथे मी आपल्या सगळ्यांना दिसतंय का आता तुम्ही कॅमेरावाल्यांच्या मध्ये उभे राहिला तर तुम्हाला दिसणारच नाही. थोडं खाली बसून घ्याल करे थोडं. नाही तुम्हालाही दिसेल त्यांनाही दिसेल. हा मी मुद्दा म्हणून तुम्हाला आलेख हा समोर ठेवलेला आहे की 2012 साली निवडणुका झाल्या, 2012 साली नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आली. आज 2015 सुरू आहे. हे जे सगळे 12, 13, 14, 15 जे सगळे दिलेले आहेत त्याच्यामध्ये सगळे महिने आहेत. मला असं वाटलं की आपल्याला पहिल्यांदा वस्तुस्थिती काय आहे हे नीट आपल्याला सांगावं समजवावं, ज्याच्यानंतर आपल्याला बाकीच्या गोष्टींचा अंदाज येईल. या 2012 ते 2015 या संपूर्ण कालावधीमध्ये काही काळ नाशिक महानगर पालिकेला आयुक्तच दिले नाहीत, त्याच्यामुळे सह्या खोळंबल्या, कामं रेंगाळली. तो काळ किती होता कसा होता म्हणून मला आपल्याला ही गोष्ट दाखवायची. 15 मार्च 2012 सत्ता हातात आली. 5 जून 2012 पहिल्यांदा आयुक्ताची नेमणूक झाली, म्हणजे तो मधला जो काळ आहे तेथे आयुक्त नाहीये, महानगरपालिकेला आयुक्त नाही. त्याच्यानंतर 2014 हा 2014 आयुक्त गेले आणि 2014 10 नोव्हेंबर म्हणजे 10 नोव्हेंबर 2014 नवीन आयुक्त आले. म्हणजे मधला जवळपास 7 महिन्याचा काळ, 7 महिने नाशिक महानगरपालिकेला आयुक्त दिला गेला नाही. या काँग्रेस एनसीपीच्या सरकारमध्ये तिथे कामं होत आहेत ती रेंगाळावी ती होऊ नये याच्यासाठी म्हणून प्रयत्न झाले, म्हणून आयुक्त दिला गेला नाही. 3.5 वर्षात केवळ 33 महिने आयुक्त नेमले गेले आणि उरलेल्या 11 महिन्यात निर्णयक्षम आयुक्त नव्हते. हातात राहिले 33 महिने. या 33 महिन्यात केलेली कामं मी म्हटलं जरा तुम्हाला थोडं सोपं व्हावं की समजायला की नक्की काय झालं होतं, किती दिवस हातामध्ये सत्ता आहे, किती महिने हातामध्ये सत्ता आहे आणि त्या 33 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी हातामध्ये घेतल्या आणि पुढे केल्या.
गोदावरी नदीवरती जे आपण ब्रिज बांधलेत त्याचे हे सगळे सगळी छायाचित्र आहेत. काही वेळा ब्रिज जे आहेत मी मुद्दामून सांगतोय आपल्याला फसवण्यासाठी नाही, जे समोर आहे जे सत्य आहे तेवढंच पहिले आपल्या समोर दाखवतोय. इतरांची कामं ढापून मी कुठचीही गोष्ट आपल्याला दाखवू इच्छित नाही. मी जेवढी कामं आपल्या काळामध्ये झाली आहेत तेवढ्याच काळातले फक्त मी छायाचित्र आपल्या समोर आणलेली आहेत, तेवढीच छायाचित्र मी आपल्या समोर दाखवणार आहे. हा गोदावरी नदीवरचा हा ब्रिज हा जो ब्रिज आहे तोच वरच्या अँगलने काढलाय, त्याच्यामुळे हे दोन ब्रिज आहेत असं पकडू नका. पण तुम्हाला नीट दिसावं नीट कळावं म्हणून मी हे दाखवलंय. हा दुसरा ब्रिज आहे, हा तोच ब्रिज आहे वेगळ्या अँगलने. मी तुम्हाला सुरुवातीला नाशिक महानगरपालिकेतर्फे आपण केलेले जे नाशिक आणि नाशिक बदले आजूबाजूचे सगळे जे रस्ते आहेत हे पहिले रस्ते मी आपणासमोर मी सादर करणार आहे. हा तिसरा ब्रिज, हे रस्ते, हे चौक, तुम्हाला साधारणपणे अंदाज येऊ शकेल की हे कशा कुठच्या क्वालिटीचे रस्ते बांधलेले गेलेले आहेत, कसे रस्ते आहेत, काय रस्ते आहेत. आणि मग तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे की हे मला कल्याण डोंबिवलीत का नाही आजपर्यंत मिळालं, जे सहज शक्य आहे. हे काही रॉकेट सायन्स नाही आहे की तुम्हाला या सगळ्या गोष्टी उभ्या करताना तुम्हाला नासाला विचारायला पाहिजे. आता हा जो रस्ता मी तुम्हाला ही पाटी दाखवली हीच पुढे थोडासा लॉंग शॉट आहे, त्याच्यातनं हा तुम्हाला रस्ता दिसेल कारण हा खूप किलोमीटरचा रस्ता आहे. हा वेगळा अजून एक वेगळा ब्रिज, हे जंक्शन्स आहेत. मुद्दामून जरा सकाळी लवकर काढले कारण ट्रॅफिक कमी असतो त्याच्यामुळे रस्ता दिसतो. मला आता हे सगळं जरा थोडस त्या दिवशी बोललो त्याच्यामुळे घाई गडबडीमध्ये मला त्याची नावं टाकायला राहून गेलं, परंतु हे सगळे जेवढी छायाचित्र आपल्याला दिसत आहेत त्याची नावासकट आपल्या समोर आता याच्यापुढे चित्रफित येईल. पण आज मला ही काही नावं तरी टाकता नाही आली त्याच्यामध्ये. हा फ्लायओव्हर आपण बांधलेला नाही पण त्याच्या खालचा जो सर्व्हिस रोड आहे तो आपण केलेला आहे. हे आता जेव्हा कुंभमेळा झाला त्यावेळेला कुंभमेळ्यामधल्या साधुग्राम मधला हा रस्ता. हे आता काम सुरू आहे गोदावरी नदीच्या दुसरं, हे गोदा पार्क नव्हे, हे दुसरं काम जे सुरू आहे संध्याकाळी लोकांना फिरण्यासाठी म्हणून तिथे जागा असावी म्हणून हे काम सुरू आहे तिकडे. अनेक ठिकाणी आपण ओपन जिम
ज्या सुरू केल्या अनेक ठिकाणी आहेत. हा गोदावरीला लागून एक जॉगिंग पाथ आहे. हा कुंभमेळा ज्या वेळेला झाला तो कुंभमेळा झाल्यानंतर जे साधू जे आले होते तिथे नाशिकला ते बाहेर पडताना त्यांनी तिथल्या सर्व आपल्या जे सगळे टेलिव्हिजन चॅनलचे लोक आहेत त्या टेलिव्हिजन चॅनलच्या लोकांना त्यांनी मुलाखती देऊन सांगितलं. महत्त्वाचे तिथले जे लोक होते त्यांनी तिथे येऊन सांगितलं की याच्यापुढे आम्ही जिथे जिथे जाणार आहोत कुंभमेळ्याला तिथे तिथे सांगणार आहोत की आमची व्यवस्था जर करायची असेल तर ती नाशिकप्रमाणे करा. हे त्यांनी सांगितलं, मी नाही. दिव्यांचा पूर्ण नाशिक शहरामध्ये जगमगाट. हे कुंभमेळ्याच्या वेळेला उभं केलेलं आपण प्रवेशद्वार. ते मधली आयलंड्स आहेत, बरीच आहेत. मी आता फक्त एक चार पाच आणले तुमच्यासाठी. म्हटलं नरेंद्र मोदी म्हणतात योगा करा, तर म्हटलं योगा चला. हे तिथे एक शहीद स्मारक आपण उभं केलेलं आहे. मला खरंच सांगा, हे कल्याण डोंबिवलीमध्ये ह्या क्वालिटीचं काही तुम्हाला दिसलं का हो याच्या आधी? आता हे मी मुद्दा म्हणून तुम्हाला समोर आणली आकडे, कारण आता कसं आहे भाजपवाले प्रचार करतायत की म्हणे हे आम्ही केलं. खरं आत्ता तर अंड्यातनं बाहेर आलात. आम्ही काय केलं? आणि म्हणून या सर्व कामं जी आता दाखवली ती अजून जी होत आहेत ती या सर्व कामांची टेंडर्स कधी निघाली, त्याचं काम कधी सुरू झालं, हो दाखवतो त्याचं काम कधी सुरू झालं, कोणत्या तारखेला सुरू झालं, म्हणून ती देखील मी आपल्यासमोर गोष्ट इथे आणलेली आहे. हे सगळे 2013-2014 सुरुवात, पहिला महिना ज्यावेळेला हे आले पण नव्हते सत्तेत. 2014 पहिला महिना, दुसरा महिना, पाचवा महिना, हे 2014, हे 2015. मी हे आपल्याला एवढ्यासाठीच दाखवतोय की हे आपल्याला कळावं आणि जगाला इतरांनाही कळावं की हे महानगरपालिकेने केलेली कामं आहेत, ही राज्य सरकारने केलेली कामं नव्हे. ही एवढी सगळी कामं जी तुम्हाला दाखवतोय ती मी मुद्दा म्हणून आपल्या समोर दाखवतोय, कारण आता म्हणे एक वर्ष काहीतरी यांच्या सरकारला पूर्ण होत आहे. त्याच्यामध्ये नाशिकमध्ये केलेली जी आपण केलेली कामं आहेत ती पण त्यांच्यामध्ये टाकतायत आणि म्हणे आमची वचनपूर्ती. अरे दिलं कधी होतं वचन? त्यांना माहितीही नव्हतं तेव्हापासून ही सगळी कामं सुरू आहेत, ही आता दिसतायत. हे आपण तिकडे करत असलेलं गोदा पार्क. हा त्याचा लेआउट आहे. आत्ताची परिस्थिती मी तुम्हाला दाखवतो, ही आत्ताची परिस्थिती आहे. हा संपूर्ण जो तुम्हाला सगळा दिसतोय म्हणजे आत्ता हे जे तुम्हाला दिसलं ते हे आहे, हे इथे सगळं सुरू आहे काम. याचं कारण हे काम करायला थोडासा
अवघड गेलं, कठीण गेलं, याचं कारण गोदावरी नदीचा त्याचं पाणी, त्याचा पूर ज्या वेळेला येतो त्याचं पाणी ज्या वेळेला भरतं तेव्हा कुठपर्यंत भरतं, सगळ्या गोष्टी नीट करूनच आपल्याला पुढे जावं लागलं. त्याच्यामुळे थोडासा विलंब लागला त्या गोष्टीला. पण आता काम बरंचसं, म्हणजे हे बरेच मागचे फोटो आहेत जरा, पण हे काम बरंचसं आता टप्प्यात आलं आहे. हे त्याचं लेआउट डिझाईन आहे, हे दिसणार आहे कसं. हे आपण तिकडे करत असलेलं बोटॅनिकल गार्डन हे जवळपास 35 एकरामध्ये आहे. मी अनेकदा मी बघत असतो. नाही, 250 एकराची पूर्ण जागा आहे आणि हे जे आहे बोटॅनिकल गार्डन हे 35 एकराचं आहे. मी मागे एकदा सांगितलं होतं, मी एक शिवाजी पार्क मैदानामध्ये मी एक बाग केली. आणि आपल्याकडे जनरली बागा ज्या करतात ते आपल्या काँक्रीटच्या सगळ्या बागा करून ठेवत असतात, काँक्रीटचं सगळं. आणि म्हणून मी अगदी शिवाजी पार्क मैदान, म्हणजे तुम्ही आत्मय शिरता जिकडे आमच्या माँचा पुतळा आहे, स्मारक जे आहे तिथे, त्याच्या बाजूची बाग. आणि मी एके दिवशी लता दिदींकडे गेलो, त्यावेळेला त्या खासदार होत्या, त्यावेळेला मी त्यांना सांगितलं, म्हटलं दिदी म्हटलं मला एक बाग करायची आहे, त्या बागेसाठी म्हटलं मला तुम्हाला तुमचा खासदारकीचा फंड हवा आहे. मला म्हटलं किती हवा आहे, म्हटलं मला 50-1 लाख रुपये मला वाटतं म्हटलं फंड हवा आहे तुमचा. ती बाग ज्या वेळेला आपण केली, आपण कधी शिवाई पार्कला येत असाल त्यावेळेला ती बघायलाच ती बाग. आणि बाग केल्यानंतर ज्या वेळेला मला असं वाटतं दिदी आणि माननीय बाळासाहेब या दोघांच्या हस्ते त्या बागेचं उद्घाटन झालं होतं, ते उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी मी सहज त्या बागेत आपला एक शिवाई पार्कात चक्कर टाकता जा म्हणून मी आपला गेलो त्या बागेत गेलो, आतमध्ये गेलो. लहान मुलांची बाग, सगळ्या आपल्या लहान लहान मुलांना घेऊन आपल्या सगळ्या आया आल्या होत्या, भगिनी आल्या होत्या. माझं सहज लक्ष गेलं तर एका घसरगुंडीवरनं एक भगिनी वरून खाली येत होती. मी आलोय म्हटल्यानंतर त्या तिथे तो वॉचमन बिचमन होते, त्यांनी सर धावायला लागला. तो म्हटलं हे धावू नकोस, काही करू नको, थांबवू नकोस, अजिबात थांबू नको म्हटलं. ती भगिनी खाली आली, परत असं वरती बघितलं, परत गेली, परत त्या शिडीवरनं चढली, परत वरून खाली आली. मी मुद्दामहून नाही थांबवलं. आणि ते न थांबवण्याचं एकमेव कारण होतं की त्यांना जे लहानपणी मिळायला पाहिजे होतं ते त्यांना मोठेपणी दिसलं आणि म्हणून तिला ते आवरलं नाही. ज्या गोष्टी मिळायला पाहिजेत तुम्हाला शहरामध्ये, ज्या गोष्टी मिळायला पाहिजेत त्या वेळेला त्या मिळाल्या नाहीत. लहान असताना कधी गेल्या नसतील घसरगुंडीवरती, तेव्हा जेव्हा घसरगुंडी मुलाला घेऊन जेव्हा आली बागेमध्ये आल्यानंतर पाहिलं असेल बाबा मी पण एकदा जाऊन येते. ते लहानपणीचं राहून गेलेल्या गोष्टी या देखील असू शकतात. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण देऊ शकलो नाही आहोत गेल्या 65 वर्षाच्या 67 वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये. आपण काय असं मागता आहात तुम्ही, कोणती गोष्ट मागतात? काय रस्ते द्या, पाणी द्या, वीज द्या, आम्हाला चांगले मुलांना खेळायला मैदान द्या, बागा द्या. आणि मग इतकी हातामध्ये सत्ता आल्यानंतर इतके सगळ्या त्या महानगरपालिकांमध्ये आणि राज्य सरकारमध्ये आणि केंद्र सरकारमध्ये पैसे असताना तुम्ही एवढ्या शुल्लक गोष्टी देऊ शकत नाहीत. मग काय चाटायच्या त्या निवडणुका आणि कशासाठी मतं मागायची ती? एवढं छोटं समाधान पण आपण जर देऊ शकत नसू तर काय उपयोग आहे? आणि म्हणून मी हे जगाला मी काही महिन्यांपूर्वी वर्षांपूर्वी मी पाहिलं होते ही जागा तिथे नाशिकमध्ये. प्रत्येक जागा म्हटलं प्रत्येक जागेचा वापर केला पाहिजे. जर नाही केला तर म्हटलं इथे झोपड्या होतील. ही राज्य सरकारची जागा. मग मी एक जवळपास 2 वर्षापूर्वी त्यावेळेला वनमंत्री पतंगराव कदम होते,
मी पतंगराव कदमांकडे गेलो, म्हटलं पतंगराव म्हटलं अशी अशी जागा आहे, वन खात्याची जागा आहे, म्हटलं तिथे जा कोणाचं लक्ष नाही आहे म्हटलं, आणि म्हटलं तिकडे जर कोणाचं लक्ष राहणार नसेल तर एके दिवशी म्हटलं तिकडे आजूबाजूला सगळ्या झोपड्या होतील म्हटलं, त्यापेक्षा म्हटलं तुम्ही एक काम करा, जमीन तुमच्याच नावावरती ठेवा, वन खात्याच्याच नावावरती ठेवा, मेंटेन करायला आणि डेव्हलप करायला म्हटलं आम्हाला द्या, महानगरपालिकेला द्या. मग त्यांचे नाही झालं नाही, इथे संपलं नाही. मग त्यांचे अधिकारी होते आपल्याकडचे, अधिकारी म्हणजे काय. मग त्यातल्या एका अधिकाऱ्यांनी मला विचारलं याच्या आधी असे कुठे झाले आहे काय, आईला म्हटलं नसेल झालं तर कर ना, तुझ्या बापाचं काय जातंय. मग असं आपण कधी लग्नाच्या वेळेला कधी मुलगा मुलीला बघायला गेलाय, ह्याच्या घरचे त्याच्या घरच्यांना विचारतायत काही ह्याच्या अगोदरचा काही अनुभव बिनुभव आहे काय, असं कोण विचारतं काय. चांगली गोष्ट घडत असेल तर मला असं वाटतं काय हरकत काय. मी मुद्दा म्हणून आपल्याला सांगतोय की हे जसं आपण केलेल्या कामाचं श्रेय हे भाजपचे काही लोक लाटण्याचा जो प्रयत्न करतायत ना, असे आम्ही नाही आहोत, अजिबात असे आम्ही नाही आहोत. ज्याचं जे क्रेडिट आहे, ज्याने जे काम केलंय ते आम्ही मान्य करतो आणि पुढे जातो. मग तो विरोधक असेल तरी आम्हाला चालेल, पण आम्ही त्याचं काम मान्य करतो आणि पुढे जातो. सरकार बदललं, सरकार बदलल्यावरती माझे मित्र सुधीर मुनगंटीवार हे वन खात्याचे वनमंत्री झाले. मी सुधीर भाऊंकडे गेलो, म्हटलं सुधीर भाऊ असं असं आहे, म्हटलं गेले 2 वर्ष म्हटलं मी वन खात्याकडे म्हटलं एक जागा मागतोय, जर म्हटलं तुम्ही ती दिली नाही काही केलं नाही तुम्ही तिकडे तर म्हटलं ती सडणार आणि तिकडे झोपडपट्ट्या होणार, त्यापेक्षा म्हटलं ती जमीन तुमच्या नावावरती ठेवा आणि महानगरपालिकेला म्हटलं ती मेंटेन करायला आणि डेव्हलप करायला म्हटलं तुम्ही द्या परवानगी द्या. त्यांनी पाहिलं, त्यांना ती आवडली आणि तात्काळ परवानगी दिली त्या माणसाने. त्याबद्दल मी सुधीर मुनगंटीवार यांचे आभार देखील मानतो. हे झाल्यावरती मी रतन टाटा साहेबांकडे गेलो. रतन टाटा साहेबांना मी सांगितलं की म्हटलं असं असं म्हटलं एक प्रकल्प आहे, या प्रकल्पाला म्हटलं महानगरपालिका करू शकत नाही, म्हटलं महानगरपालिका करू शकत नाही आणि महानगरपालिका त्याच्यानंतर मेंटेन पण करू शकत नाही. म्हटलं माझी विनंती आहे आपल्याला की म्हटलं आपण मला सहकार्य करावं या प्रोजेक्टमध्ये. त्यांनी हा संपूर्ण प्रकल्प बघितला, पाहिला काय काय घडणार ते बघितलं आणि मला सांगितलं राज काम सुरू करा. मगाशी गोदा पार्क मी जो आपल्याला दाखवला तो गोदा पार्कचा पण प्रकल्प मी ज्या वेळेला मुकेश अंबानींकडे घेऊन गेलो आणि मुकेश अंबानी सांगितलं की म्हटलं असं असं आहे CSR फंड त्यांचा जो असतो फंड असतो त्यांच्याकडे गेलो, त्यांना दाखवलं, त्यांना दाखवल्यावरती ते बोलले की फार चांगला प्रकल्प आहे, आमची तयारी आहे, आमची काम करायची तयारी आहे. त्यांनी लगेच त्यांची माणसं लावली, कामाला सुरुवात झाली. एका बाजूने मुकेश अंबानी आले, एका बाजूने रतन टाटा आले. मी पुढे जाणार आहे अजून. मग हा जो बोटॅनिकल गार्डनचा जो प्रकल्प आहे जिकडे बाबा लोकांना आज आपल्या मुलांना बिलांना घेऊन बाहेर तिकडे जाता आलं पाहिजे, फिरता आलं पाहिजे, बघता आलं पाहिजे, काही नवीन गोष्टी त्यांना मिळाल्या पाहिजेत. नाहीतर आपण मुलांवरती कोणते संस्कार करणार आहोत, फक्त कम्प्युटरचे. आणि म्हणून हा बोटॅनिकल गार्डनचा हा संपूर्ण प्रकल्प त्या बोटॅनिकल गार्डनला या त्याच्यामध्ये एक मोठा डोंगर आहे जिकडे पांडव लेणी आहेत. आपण कधी नाशिकला जात असाल तर आपल्याला लक्षात असेल की उजव्या बाजूला आपण जाताना तिकडे पांडव लेण्या लागतात, त्याच्या खाली ही जागा आहे. आणि त्या जागेमध्ये तिथे संपूर्ण तो जवळपास किती हेक्टरचा आहे तो बोललास तू, 250 हेक्टर, 250 हेक्टरचा तो संपूर्ण भाग आहे. अडीचशे एकर बरोबर. त्या संपूर्ण भागाला आपण त्या डोंगराच्या भोवती आपण 5 किलोमीटरचा आपण सायकलिंग ट्रॅक करतो आहोत नाशिकमधल्या लोकांसाठी ॲडव्हेंचर स्पोर्ट्सच्या नावाखाली. मी तुम्हाला दाखवत होता ही ती जागा जे तळं तुम्हाला दिसतंय ते, हे पांडव लेणे, हा डोंगर, ही ती जागा.
हा आपण पाहिलात हा नाशिक मुंबई नाशिक हायवे हा जो बाजूने जातोय तो ही संपूर्ण ती जागा काय होणार आहे काय घडणार आहे त्याचे हे फोटो आहेत तिथे अशा प्रकारचे बेंचेस असणार आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी तिकडे जागा असणार आहेत तिकडे एक जंगलावरती एक तिकडे शो असणार आहे तिथे एक जे तळ आहे त्या तळ्यामध्ये खरे नाहीत खोटे पण हलणार आहे अशा प्रकारचे प्राणी ठेवून लहान मुलांच्या मनोरंजनासाठी म्हणून तिथे एक काम सुरू आहे हे त्याचं गेट आहे हे बोटॅनिकल गार्डनचं आतमध्ये तुम्ही शिरताना तिथे जो आपण ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी आपण जो सायकलिंग ट्रॅक करतो तो सायकलिंग ट्रॅक आहे आज अनेक तरुणांना सायकल चालवाविषयी वाटते अनेकांना प्रत्येक तर म्हणजे मुंबईसारख्या कल्याण डोंबिवलीमध्ये पण अनेक ठिकाणी सकाळच्या वेळेला सगळी मुलं सायकल घेऊन फिरत असतात पण मध्येच कुठेतरी व्हॉम कधी रिक्षा जाते व्हॉम कोण ट्रक जातो इथून तिथून हे बरं आपलं घरच्यांनाही बरं सगळं गेलेला परत तरी येईल हे तिकडे दोन ब्रिज आहेत गोदावरी नदीवर या गोदावरी नदीवरती जे दोन ब्रिज आहेत एक होळकर ब्रिज आणि दुसरा कुठचा त्या हळून त्या बापूच्या त्या इथला हा त्याच्या इथला तिथला एक ब्रिज या दोन ब्रिजवरती आपण पूर्णपणे वॉटर कर्टन धबधबा अख्ख्या ब्रिजवरनं तुम्हाला संध्याकाळी दिसेल तुम्हाला लोक तिकडे येतील संध्याकाळी बसतील तिकडे काही तिथे स्पीकर्स लावलेले असतील तिकडे म्युझिक असेल लोक बेंचेसवरती बसतील तिकडे काही आपल्याकडे फिरायला बिरायला काही जागाच नाही तिथे आपण एक जवळपास दोन मोठे गोदावरी नदीमध्ये 100 फुटाचे दोन मोठे आपण जिनेवा फाउंटन्स करतो 100 फुटाचे हे लहान मुलांसाठी म्हणून तिकडे आपण तयार केलेलं चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क आहे हे 3.5 एकरामध्ये आहे त्या दिवशी ज्या वेळेला आम्ही पसरीच्यांना घेऊन गेलो होतो तिकडे उद्घाटनाला पसरीच्या म्हणजे त्यांची ट्रॅफिक या विषयामधली त्यांची डॉक्टरेट आहेत त्यांनी ज्या वेळेला हे सगळं अख्खं लहान मुलांचं हे पार्क बघितलं आणि मला बोलले राजजी आपको एक बात कहूं म्हटलं कही है मैंने इतना बड़ा चिल्ड्रन ट्रैफिक पार्क पूरे देश में कहीं देखा नहीं मैंने हे संपूर्ण ट्रैफिक पार्क हे महानगरपालिकेची जागा आनंद महेंद्रा यांनी स्वतः तिथे याच्यामध्ये लक्ष घातलं आणि त्यांनी हे पैसे दिले त्यांनी हे संपूर्ण प्रोजेक्ट केला आणि नाशिक फर्स्ट नावाची जी संस्था आहे नाशिकमधली त्यांनी पुढाकार घेतला या गोष्टींसाठी असे अनेक लोक येत आहेत पुढे स्वतःहून येत आहेत पण या सगळ्या गोष्टींसाठी एक इच्छा लागते इच्छा प्रत्येक टेंडरमधनं पैसे खाणे प्रत्येकाकडनं पैसे खाणे हे असे जे उद्योगपती ज्यावेळेला येतात तेव्हा ते स्वतः त्यांचं काम करत असतात ते स्वतः त्यांचा पैसा टाकत असतात तिथे पैसे खायला वाव नाही त्याच्यामुळे राजकीय पक्ष त्यांच्या भानगडीत जात नाहीत कारण उपयोग काय मग तेच पैसे टाकणार असतील आणि तेच जर कामं करणार असतील आम्हाला काय मिळणार नसेल तर उपयोग काय असाच सगळ्यांचा विचार जो मी नाही केला जो मी नाही करत असं वाटतं एखाद्या शहराने आपल्यावरती विश्वास टाकल्यावरती आपण कोणकोणत्या गोष्टी त्यांना दिल्या पाहिजेत त्याचा पहिला विचार मी करत होतो त्यातनं ह्या सगळ्या गोष्टी घडल्या हे ते चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क हे आजची तिथली घाटाची स्थिती काय जे घाटाची स्थिती काय जे गोदावरीला घाट आहे त्याची स्थिती आजची ही आहे करायचं चाललंय असं जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान घरकुल योजना याच्या अंतर्गत आतापर्यंत 300 कुटुंबांना आपण महानगरपालिकेतर्फे घरं दिलेली आहेत तुम्ही म्हणा इथे सांग होते आम्ही म्हाडासारखी घरं देऊ कुठे आहेत घरं 20 वर्षात घरं देऊ शकले नाहीत हे आपण 33 महिन्यात आता तुम्ही म्हणाल की हे फक्त इथे आम्हाला फक्त अक्षर दिसत आहेत प्रत्यक्षात कुठे आहे हे प्रत्यक्षात या त्या इमारती जिथे लोक राहायला गेली ज्यांना मी माझ्या स्वतःच्या हाताने चाव्या हातात दिलेल्या आहेत त्यांच्या ही अशी ती घरं
साधुग्राम ज्याला सिंहस्थ कुंभमेळा होता त्या कुंभमेळ्याच्या वेळेला हा अगोदरचा नकाशा आहे, ज्याला आपण काम सुरू करायच्या अगोदरचा नकाशा आहे। म्हणजे तुम्हाला दिसत असेल तिकडची परिस्थिती, आणि ज्यावेळेला आपण त्या साधुग्रामसाठी ज्याला काम केलं या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तेव्हाला हे होत, हे केलेलं काम आहे। लाखो लोक येतात, कुठे राहणार ते? गोदावरी नदी, या गोदावरी नदीमधनं आपण तिथे जलवाहतूक आपण सुरू करत आहोत लवकरच। हे आंदवली ते होळकर ब्रिज ह्या संपूर्ण नदीचा पट्टा जो आहे तिथे आपण जलवाहतूक आपण लवकरच सुरू करत आहोत। बस सेवा ही आता लवकरच आपण तिथे बस सेवा आहेच, परंतु ते आपल्याकडे माहिती तुम्हाला बसेस कशा असतात, त्या बाजूनी गेला तरी गँगरिंग होतं। पण आपण हे पीपीपी मॉडेलवरती आपण आता नाशिकमध्ये बस सेवा आपण चांगल्या उत्तम सोयी सुविधा असलेल्या आपण बस सेवा आपण सुरू करणार आहोत। इथे नाशिकमध्ये आपण सायकल शेअरिंग म्हणजे सायकल्स तुम्हाला ठेवलेल्या असतील तिथे तुम्ही पैसे टाकायचे, सायकल घेऊन जायची, तुमचं संपलं की दुसऱ्या स्टँडवरती तिकडे सायकल ठेवून द्यायची, घरी नाही घेऊन जायची, कारण त्याचं GPS मॅपिंग असतं, कोणाच्या घरात गेली हे पण कळतं। त्याच्यामुळे मला मिळाली, अरे वा वा, मला महानगरपालिकेतर्फे भेट काही नाही, तेवढ्यापुरता ती वापरायची आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवून द्यायची। पण ते सायकल शेअरिंग हा थॉट आपण तिथे नाशिकमध्ये आणतोय। मी हे तुम्हाला सांगतो, एवढ्यासाठी सांगतो, या सगळ्या गोष्टी मी कल्याण डोंबिवलीमध्ये आणू शकतो, फक्त हातामध्ये तुम्ही सत्ता द्यायला पाहिजे। महाराष्ट्रातली सगळी शहरं मी सुधरू शकतो। सायकल शेअरिंगचे ट्रॅक असे असतात, त्याचे पाणी पुरवठा आता पाणी पुरवठा आता हा जो पाण्याचा प्रश्न कल्याण डोंबिवलीचा मुद्दा म्हणून बघा, माझ्या माता भगिनींनी जरूर बघावं, हे गंगापूर धरणातून 450 ML पाणी आज येत आहे, दारणा नदीतून 40 ML येत आहे, आणि आता महानगरपालिकेने टेंडर काढून आता LNT ते गेलं, पण काम सुरू पण झालं। मुकणे धरणातून 400 ML पाणी आता याच्यापुढे नाशिकला मिळेल, काम सुरू आहे त्याचं। बाबा हे काम झालं ना, हे मुकणे धरणाचं काम झालं, पुढची साधारणपणे 25 ते 30 वर्ष नाशिक शहराला पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही। आणि मी नुसतं हे करत असलेलं सांगत नाहीये, काम सुरू झालंय, मी येऊन नुसतं थापा नाही सांगत आहे, तुम्हाला मारत नाहीये। आणि मी जे बोलतोय तुम्हाला इथे, ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, कोणत्याही क्षणी तुम्ही नाशिकमध्ये जाऊन त्या गोष्टी आपण स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकता। पाणीपट्टी, नागरिकांवर कमीत कमी भार पडून अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न। पिण्याच्या पाणी 1000 लिटरचा दर, नवी मुंबईत 8 रुपये, ठाणे 7 रुपये, कल्याण डोंबिवली 7.5 रुपये, नाशिक 5 रुपये। सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था, लोकसंख्येच्या प्रमाणात केलेली व्यवस्था, कल्याण डोंबिवली 30%, नाशिक 102%। सांडपाणी एकत्र करण्याची व्यवस्था, नाशिक 85%, कल्याण डोंबिवली 7%। हे 33 महिन्यातलं आणि हे 20 वर्षातलं, मग रोगराई पसरणार नाही तर काय पसरणार? मलनिस्सारण व्यवस्थापन, आज इथे हे इथे डम्पिंग ग्राउंड आणले, हे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न, नाक बंद करून आपले लोक चालत असतात घरामध्ये, सगळे ते वास शिरत असतात, काही नाही। आज केंद्रात यांची सत्ता, राज्यात यांची सत्ता, महानगरपालिकेत यांची सत्ता, आणि त्रास तुम्ही भोगतात। हे लांब नेता येत नाही, शहरापासून लांब नेता येत नाही, पण नाही, इच्छा नाही, असेच तुम्ही मतदान करतात ना, मग करा, आहे कोणाला काळजी? हे बघा आता विविध महानगरपालिकेतील सांडपाणी प्रक्रिया क्षमता तुलना मग झाली।
हे कचऱ्याची समस्या। हे डंपिंग ग्राउंड आता घंटा गाड्याच्या तिकडे प्रत्येक ठिकाणी जाऊन जे कचरा गोळा केला जातो हा कचरा गोळा होतोय की नाही ते डंपिंग ग्राउंडला ते घेऊन जातायत की नाही त्याची संपूर्ण मॉनिटरिंग हे जीपीएस यंत्रणेच्या नुसार होते। कोणी खोटं नाही बोलू शकत की नाही मी कचरा नेला, मी कचरा नाही नेला, दाखव कुठे नेलास। ही ती यंत्रणा संपूर्ण बसवलेली आहे। अजूनही मोठ्या प्रमाणावरती आपण तिकडे घंटा गाड्या आणतो आहोत ज्याच्यातला कचरा उचलला जाईल। हे एक आपण ॲप आणले तुमच्या मोबाईल फोनवरती, तुम्ही नागरिक म्हणून हे ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता, डाउनलोड करावंच लागेल। कशासाठी? तुम्हाला नाशिक कर तक्रार निवारण कार्यप्रणाली, मनपातील सर्व प्रशासकीय अधिकारी, महापौर, नगरसेवक यांचे भ्रमणध्वनी क्रमांक, नुसते क्रमांक नाही त्याच्यावरनं तुम्ही महापौर असेल तर आयुक्त असेल फोन लावून त्यांच्याशी बोलू शकता। पोलीस स्थानके, रुग्णालय, रक्तपेढी आदींची आपत्कालीन क्रमांक, जन्म दाखले, मृत्यू दाखले, पाणी बिल, घरपट्टी भरणे हे त्याच्यातनंच भरायचं। तुम्हाला महानगरपालिकेचा थोबाडा पाहायची गरज नाही। मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषा उपलब्ध। मनपाचे अधिकृत फेसबुक पेज, ट्विटर अकाउंट, यूट्यूब चॅनल, गुगल मॅपिंगच्या आधारे सुरू असलेल्या विकास कामांची माहिती, ठेकेदारांच्या संस्थेचे नाव, कामाचे नाव, कामाचा कालावधी, कामाची रक्कम सगळं तुम्हाला तुमच्या ॲपवरती मिळणार की हे काम कुठे सुरू आहे, त्याचे पैसे किती आहेत, ते काम पूर्ण कधी होणार आहे आणि आत्ता ते कामाची परिस्थिती काय आहे हे तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवरती या सगळ्या गोष्टी दिसतात। सर्व इंजिनियर्स आणि ठेकेदारांसाठी काम चालू होण्याच्या आधीचे फोटो सगळ्या ठेकेदारांना सक्तीचं, त्याच्या काम सुरू होण्याच्या आधीचे फोटो, काम चालू असतानाचे फोटो आणि काम पूर्ण झाल्यानंतरचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग टाकणं त्याच्यावरती बंधनकारक आहे। तुम्ही लोकांना फसवू शकत नाही। नागरिक कुठल्याही क्षणी कुठूनही तक्रार नोंदवू शकतात। तक्रार संबंधित विभागाला प्राप्त झाल्यावरती खाते प्रमुख, अधिकारी, आयुक्त या तक्रारी दिसतात। केलेल्या तक्रारीची दीर्घकाळ निवारण झाले नाही तर कलर कोडिंगनुसार तक्रारीचे गांभीर्य वाढले जाते। तक्रार जास्त काळ प्रलंबित राहिल्यामुळे सदर तक्रारीचा अहवाल अधिकाऱ्यांना तात्काळ प्राप्त होतो। नागरिकांनी दाखल केलेली तक्रारीची स्थिती नागरिकांना ऑनलाईन व मेसेजद्वारे लगेच कळते। तक्रारीबाबत समाधान न झाल्यास नागरिक आपली तक्रार पुन्हा रिओपन करू शकतात, त्यामुळे तक्रारीची माहिती परत भरण्याची आवश्यकता भासत नाही। यामुळे नागरिकांना कोणत्याही तक्रार दाखल करण्यासाठी मुख्यालय किंवा विभागीय कार्यालयामध्ये समक्ष जाण्याची गरज भासत नाही। ई प्रशासन हे तुम्हाला नो युअर वर्क, तुमच्याकडे कोणत्या प्रकारचं काम चालू आहे, ते कोण करत आहे, काम कधी इश्यू झालं, त्या टेंडरचे पैसे किती, हे काम आतापर्यंत कुठपर्यंत आलेलं आहे, कधी पूर्ण होणार आहे, हे सगळं तुम्हाला मोबाईलवरती मिळणार। शहरात सुरू असलेल्या कामांबाबत विविध अहवाल। मनपाच्या सध्या सुरू असलेल्या कामांचा स्थळ दर्शक नकाशा, कुठे कुठे कामं सुरू आहेत आत्ता नाशिकमध्ये, मनपाच्या सध्या सुरू असलेल्या कामांचे फोटो हे सगळ्यात महत्त्वाचं। जेवढे काम करणारे अधिकारी आहेत किंवा जेवढे लोक आहेत त्यांना सकाळी कामावरती आल्यावरती स्वतःचा सेल्फी काढून पाठवून द्यायचा आहे, मी कामावर रुजू झालो आणि कुठे आहे। कोणीही आणि संध्याकाळी परत निघताना परत हे रस्ते, डांबरी रस्ते किती आहेत, कॉन्क्रीटचे रस्ते किती आहेत हे तुम्हाला त्याच्यावरती मॅपिंगवरती मिळणार। हे निळे आहेत, हे डांबरी रस्ते आहेत, पांढरे आहेत, हे कॉन्क्रीट रस्ते आहेत। आता कल्याण आणि डोंबिवलीचं नवनिर्माण। धन्यवाद। हे मी आपल्याला जे सांगितलं हे फक्त 33 महिन्यातलं आहे बाबानो। मी इतर कुठच्याही इतर राजकीय पक्षांनी किंवा अगोदरच्या लोकांनी केलेले कोणतीही कामं मी याच्यामध्ये घातलेले नाही, घालणार नाही, मला गरज नाही त्या गोष्टींची। इतकी वर्ष हातामध्ये सत्ता दिल्यानंतर या लोकांनी कधी दाखवली का हो तुम्हाला कामं की आम्ही ह्या प्रकारची कामं केली, आम्ही ही कामं केली, आम्ही ही कामं करतोय। आज येऊन सांगायचं की आम्हाला सावरकरांचा पुतळा बांधायचा आहे, आम्हाला सावरकर, अरे कोणी थांबवलंय मग? लोकमान्य टिळकांच्या नावाने आता आता मतं मागताय, सावरकरांच्या नावाने मतं मागताय, अरे कामाच्या नावाने मतं मागा ना, कामाच्या नावाने मतं मागणार नाहीत। गेले 5 वर्ष हे दोघे जण एकत्र होते या महानगरपालिकेमध्ये, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र बसून ह्या लोकांनी पैसे खाल्ले, या लोकांनी कामं नाही केली, आज वेगवेगळे होऊन एकमेकांना शिव्या घालत फिरतायत कशासाठी?
काय मूर्खच बसता लोकांना तुम्ही? बाबांनो तुम्हाला हा खेळ किती काळ चालवायचा आहे, किती काळ चालवायचा आहे हा खेळ? या असल्या लोकांना आज भावनेच्या भरात काहीतरी आपले आवाहन करत सुटतात, एक मत बाळासाहेबांना। मी आता तिकडे पण जे नाशिक मध्ये करतोय तिकडे म्युझियम करतोय। मी कालच पुण्याला जाऊन बाबासाहेब पुरंदरेंशी परत प्रत्यक्ष नीट बाकीच्या सगळ्या गोष्टी बोलून आलो। आता आम्ही चाललोय 16 तारखेला तिकडे नाशिकला, तिथे एक मोठं म्युझियम आपण करतो आहोत, जे 400 वर्षापूर्वी 300 वर्षापूर्वीची इतिहासकालीन शिवकालीन पेशवेकालीन जी काही शस्त्र आहेत या शस्त्रांचं तिकडे आपण एक म्युझियम करतो आहोत, आंतरराष्ट्रीय दर्जाचं म्युझियम करतो। आणि त्या म्युझियमला आपण स्वर्गीय माननीय बाळासाहेबांचं नाव तिथे त्या म्युझियमला देतो। स्मारकच बांधायचं आहे ना, स्मारक असं असलं पाहिजे की त्या माणसाच्या नावाला शोभेल असं स्मारक असलं पाहिजे। मी परवा म्हटलं ना की अशा प्रकारचं स्मारक, अशा प्रकारचा म्युझियम, माननीय बाळासाहेबांचं नाव घेतल्यानंतर तिकडे शस्त्र दिसली नाही तर उपयोग काय त्या गोष्टींचा? अशा प्रकारचं तिकडे एक आपण स्मारक उभं करतो आहोत। दुसरी एक मोठी कंपनी आली, ते तिथे त्या स्मारकासाठी मदत करतायत। असे अनेक लोक आज येत आहेत ज्यांना एकदा कळलं की या माणसाची इच्छा प्रामाणिक आहे, लोक आपोआप येतात, लोक आपोआप मदत करायला येतात। जेव्हा त्यांना कळतं की ह्याच्यात ह्यांना पैसे खायचे आहेत, पैसे काढायचे आहेत, कोणी येणार नाही तुमच्याकडे। या कल्याण डोंबिवली सारखी इतकी उत्तम शहर, नुसती माणसं जन्माला येत आहेत, मोठी होत आहेत, मरतायत आणि जातायत। सकाळी उठायचं, कामावरती जायचं, कामावर परत यायचं, काही लागत नाहीये, टेलिव्हिजन बघत बसायचे, सिरियल्स बघत बसायच्या, कुठच्याही माता भगिनीला आपल्याला स्वतः तिला वाटलं पाहिजे की माझा मूल रस्ता क्रॉस करताना बाबा नीट जाईल, भीती वाटते, सतत धाकधूक, सतत धाकधूक। शाळेत पाठवलाय येईल की नाही परत, नवरा ऑफिसला गेलाय येईल की नाही परत, सतत धाकधूक। सरकार बदलतात, उपयोग काय त्या सरकार बदलण्याचा? नुसती माणसं बदलली, चेहरे बदलले, परिस्थिती तीच। प्रत्येकाच्या मनात एक असुरक्षितता आणि हे असुरक्षित आयुष्य घेऊन आम्ही जगत राहायचं आणि निवडणुकीच्या तोंडावरती आम्ही सगळ्या गोष्टींचे तपासे करायचे आणि प्रत्यक्षात काही गोष्टी करायच्या नाहीत, तुम्हाला कोणत्या गोष्टी द्यायच्या नाहीत, कुठच्याही गोष्टी करायच्या नाहीत, असं थोडी होईल। मी जे करतोय हे मनापासून करतोय, ठीक आहे, गेल्या निवडणुकांना अनेक गोष्टींच्या भूलथापांना तुम्ही बळी पडलात, अनेक गोष्टी गेल्या, सोडून द्या, या असल्या एखाद दोन निवडणुकीने मला काही फरक पडत नसतो। हे पराभव बिराभव या सगळ्या गोष्टी मी लहानपणापासून पाहत आलेलो आहे। माझ्या बाळासाहेबांबरोबर लहानपणापासून ज्यावेळेला मी फिरत होतो त्यावेळेला बघितलेत ना अनेकदा, अनेक पराभव बघितले, अनेक गोष्टी बघितल्या। जेव्हा नगरसेवक एखादा उमेदवार पडून यायचे, पडूनच यायचे, रडत यायचे, आणि माझ्या बाळासाहेब त्याच्या पाठीवरती हात ठेवून सांगायचे, नाही ठीक आहे पुढच्या वेळेला बघू आपण, चला परत कामाला लागा, परत कामाला झुंपा। बराबर ठीक आहे हे भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किती, 1924 साल ना, 1924 साल आरएसएस जन्माला आली, 1924 साली हातामध्ये, पक्षाच्या हातामध्ये बहुमत कधी आलं? 2014। बघा किती काळ गेला, पराभवच बघत होते, एखाद दुसऱ्या पराभवाने कसले खचताय? काही गोष्टी आपल्याला शिकवत असतात, काही गोष्टी आपल्याला सांगत असतात, त्यातनं मार्ग काढत आपल्याला पुढे जावं लागतं, पण लोकांशी प्रतारणा नाही करायची कधी। जे आपण सांगतोय, जे आपण बोलतोय, ती गोष्ट आपण केली पाहिजे। आणि म्हणून मला कल्याण डोंबिवलीकरांना मला एक विश्वास द्यायचा आहे की बाबांनो जे तुम्ही पाहिलं, आता मी जे तुम्हाला दाखवलं, या कल्याण डोंबिवलीमध्ये एकदा या राज ठाकरेंवरती विश्वास ठेवून बघा, एकदा हे पूर्ण पूर्ण सत्ता माझ्या हातात द्या, अर्धवट नाही, पूर्ण सत्ता हातामध्ये द्या, नंतर नका विचारू।
तुम्ही म्हणाल की मागच्या वेळेला राज ठाकरे तुझ्या हातात तुम्हाला आम्ही 28 नगरसेवक निवडून दिले होते. अहो 28 नगरसेवक निवडून दिले, सत्ता नाही आली हातात. हे सत्तेशिवाय या गोष्टी नाही करता येत. संपूर्ण सत्ता असेल, मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला पहिल्या 5 वर्षांमध्ये मी तुम्हाला तुम्ही जो विचार पण केला नसेल ते मी कल्याण डोंबिवलीमध्ये आणेन. आणि मला फालतू आश्वासन आणि असल्या गोष्टी द्यायची सांगायची मला इच्छा नाही, सवय नाही. शहर सुधारणं, शहर चांगली होणं आणि लोकांच्या चेहऱ्यावरती एक समाधान पाहणं ही माझी आवड आहे. हा माझ्या आवडीचा विषय आहे. शहर चांगली करणं, शहर सुधारणं. मी मागच्या वेळेला पण हेच सांगत होतो की हे राज्य माझ्या हातात देऊन बघा, हे महाराष्ट्र राज्य माझ्या हातामध्ये देऊन बघा. हे कर्मदळीतरी आज तिकडे बसले, दोघे जण एकमेकांशी भांडतायत, उरावरती बसतायत एकमेकांच्या हाताबाहेर. सत्ता दिली तरी समाधान नाही, अंडी उभायला खुर्च्या दिल्या तरी उभवत नाहीत. भांडतायत आपले नुसते, नळावरची भांडणं करावी तसे भांडतायत. ते मरत आहेत कर्मदळीतरी. पण आज ही संधी तुमच्या समोर चालून आलेली आहे. येत्या 1 तारखेला हे मतदान आहे. या असल्या लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका बाबानो. हे आज फक्त बाळासाहेबांच्या नावावरती मतं मागतायत, सत्ता हेच परत बघणार आहेत आणि हेच सगळेजण पैसे खाणार आहेत. तुमच्या हाताला काही लागू देणार नाही आहेत. आणि म्हणून माझी आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती आहे, मी सत्तेचा लालची नाही, सत्तेसाठी नुसता जगणारा माणूस मी नाही, काहीतरी करून दाखवायची इच्छा आहे म्हणून तुमच्याकडे मतं मागतोय. आणि म्हणून येत्या 1 तारखेला जी आपल्याला संधी आलेली आहे कल्याण डोंबिवलीकरांना, ती कुठेही वाया आपण घालवू नका. आणि आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माझे कुठे आहेत सगळे उमेदवार, कुठे आहेत, आहे का जागा यायला, जागा आहे का यायला, या बाजूने येता येईल, येता या बाजूने येता येईल, कुठून येता येईल, येत्या 1 तारखेला आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण बटन दाबून माझ्या सर्व माझ्या उमेदवारांना आपण प्रचंड 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 मताने विजयी करावं असं मी एक आवाहन करतो. आपण ज्या वेळेला हे संपूर्ण कल्याण डोंबिवलीचं बहुमत ज्या वेळेला माझ्या हातामध्ये द्याल त्यावेळेला मी आपल्याला आत्ताच सांगतो, वचन देतो की जसं नाशिकमध्ये ठाण मांडून मी नाशिकच्या कामाला सुरुवात केली तसंच कल्याण डोंबिवलीमध्ये देखील मी ठाण मांडून कल्याण डोंबिवलीच्या विकासाला मी कामाला सुरुवात करेन. हे आपण वचन देतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.